नागरिकांची उसळली गर्दी। खासदार अहिर यांच्या नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा। ट्विंकल क्लब डान्स स्पर्धेत नृत्य कलावंतांनी जिंकली प्रेक्षकांची मने। ट्विंकल क्लबचा उपक्रम कलावंतांसाठी व्यासपीठ, जिल्हा पोलीस अधीक्षकांचे प्रतिपादन। आणि रायझिंग ग्रुपच्या दांडिया उत्सवात बुधवारी हिंदी सिने अभिनेत्री सुप्रिया कर्णिक यांची विशेष उपस्थिती। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता सविस्तर बातम्या। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, अशा या अमंगलावर मात करून सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण करणाऱ्या आदि मातेच्या आराधने सर्वत्र भक्तगण रममाण असतानाच मंगळवारी नवरात्र उत्सवातील अष्टमी असल्याने चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती। मध्यरात्री 3 वाजल्यापासूनच भक्तगणांनी मातेच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। दरम्यान अष्टमी नवमीचे विशेष महत्त्व असल्याने महाकाली मंदिरात अष्टमी नवमी दशमी अर्थात दसऱ्यासाठी मंदिरात मोठा उत्सव साजरा होतो। महाकालीच्या दर्शनासाठी केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण विदर्भ तसंच आंध्र प्रदेश मध्य प्रदेश येथूनही मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा मेळा फुलून येतो। त्यामुळे या 3 दिवसात मंदिर प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो। अष्टमीला भल्या पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लगबग सुरू केली होती। यावेळी खासदार हंसराज अहिर यांनीही मातेचे दर्शन घेतले। या प्रसंगी लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना त्यांनी नवरात्र उत्सवाच्या समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या। आणि आपल्या धार्मिक भावे किंवा आपलं लक्ष महत्त्व देतो अशा दर्शनाला आज या ठिकाणी जी गर्दी आहे त्यामध्ये युवक युवतीसह अनेक ज्येष्ठांची फार मोठी गर्दी आहे आणि अनेकांनी बल्ला शाह राजुरा भगवती येवला पासून अन्य गावातून लोक पदयात्रेने येतात आई येतात की आज कोरोनामधला तो उत्साहपूर्ण असं वाटतं की धार्मिक भावना ही आजही लोकांच्या मनामध्ये प्रचंड आहे आणि माता महाकालीच्या जर्नी दर्शन घेण्याकरता प्रचंड योग आहे दिवस। उत्सवानिमित्त माता महाकाली मंदिरावर तसंच परिसरात आकर्षक रोषणाई केली आहे, त्यामुळे मंदिर परिसरातील वातावरणात एक प्रकारचे चैतन्यच निर्माण झाले आहे। या उत्सवाविषयी मंदिराच्या विश्वस्त मंडळातील सदस्य चन्ने महाराज यांनी या उत्सवाबद्दल अधिक माहिती दिली। अष्टमी जो महत्त्व विशेष मानले गेले कारण अष्टमी हा नवरात्राचा जो शेवटचा दिवस असल्यासारखे त्या दिवशी देवी पूर्ण रूप पाहायला मिळते, त्यामुळे ह्या दिवसाला विशेष अष्टमीला फार महत्त्व आहे। मातेचा महिमा सर्वदूर परिचित असल्याने भाविक भक्तांची ओढ सदैव मातेच्या दर्शनासाठी असतेच, मात्र नवरात्र उत्सवात भक्त आणि मातेच्या मिलनाचा योग हा महत्त्वपूर्ण समजला जातो। याविषयी काही भक्तगणांनी लाईव्ह चंद्रपूर जवळ दिलेल्या ह्या प्रतिक्रिया। दरवर्षी आम्ही ह्या दर्शनाला येत राहतो, आमची श्रद्धा आहे महाकाली मातेवर, आम्हाला खूप आशीर्वाद मिळतो तिचा, म्हणून आम्ही 2 वाजतापासून इंद्रियानगरवरून निघत राहतो आणि लाईनीत लागतो। दरवर्षी आम्ही इथं या देवीचे खूप सत्व आहे आणि पहाटे 3 वाजेपासून या लाईनमध्ये लागलो, इथे खूप गर्दी आहे। आम्ही इथे 3 वाजतापासून लाईनमध्ये लागलेलो आहोत। दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी सकाळी उठून दर्शनासाठी आलो आहोत देवीच्या। तसं सगळ्यांना माहितीच आहे की देवी किती प्रसिद्ध आहे, तर सगळे खूप गर्दी आहे महिलांची इथे, तसेच पुरुषांची सुद्धा खूप जास्त गर्दी असते। अष्टमी निमित्त आम्ही या महाकाली देवीच्या मंदिरामध्ये नांदगाव इथनं पायी चालत आलेलो आहोत आणि ही देवी महाकालीमध्ये खूप प्रसिद्ध म्हणून आम्ही आढळली जाते म्हणून सर्वजण असं म्हणतात आणि आहे म्हणून आम्ही हे घरून दर्शनासाठी पायी तितक्या दुरून चालत आलेलो आहोत। विधी महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधी पदाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत स्नेहा भांडारकर या अपक्ष उमेदवाराने तिच्या प्रतिस्पर्धी उमेदवार रोहिणी मुधोळकर हिचा 1 मताने पराभव करत विजय संपादन केला। स्नेहा भांडारकर हिला 9 मते मिळाली तर रोहिणी मुधोळकरला
8 मते मिळाली. स्नेहाच्या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अंजली हस्तक, उपप्राचार्य उमा चॅटर्जी, प्राध्यापक इर्शाद शेख, प्राध्यापिका सरोज दत्ता, प्राध्यापिका मनीषा आवळे, प्राध्यापिका बुटले, प्राध्यापक काकडे, प्राध्यापक मृणाल भांडारकर, प्राध्यापक लीना लंगडे, प्राध्यापक तारिका लाडे, प्राध्यापक सुवर्णा तडसे, प्राध्यापक अश्विनी बलकी आदींनी अभिनंदन केलं आहे. श्री कन्या शारदा उत्सव मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. कुठलेही सण किंवा उत्सव म्हटले की आपण आपल्या दारासमोर सुशोभित रांगोळी घालतो. या जाणीवेने 3 ऑक्टोबरला काळी, सोनेरी, चंदेरी अशा 3 रंगांची रांगोळी कलाकृती स्पर्धा घेण्यात आली. तसंच फळांसहित टोपली सजावट स्पर्धा घेण्यात आली. यावेळी प्रतीक्षा बिरेवार व जया चकनलवार यांनी श्री कन्या देवीची आरती लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे महाकाली अष्टक पठन करण्याची स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धांमधील विजेत्या उमेदवारांचे मंडळाच्या संगीता सिद्धम शेट्टीवार, अनघा कोतपल्लीवार, रती पोशेट्टीवार यांनी अभिनंदन केलं आहे. सादर आहे या कार्यक्रमाची एक झलक. द्वारे प्रस्तुत चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात ट्विंकल क्लब डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक, रोटरी क्लबचे राम चांदे, प्राचार्य अंजली हस्तक, लक्की सलुजा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. दीप प्रज्वलन आणि पाहुण्यांच्या ऐतोची स्वागतानं बगुळ धवणे या चिमुकलीने सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला. संबोधनातून जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी अशा प्रकारच्या उपक्रमातून शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी ऊर्जा मिळण्याबरोबरच लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते ही बाब अभिनंदनीय असल्याचं ते म्हणाले.
सगळ्यात आधी सगळे पालक बंधू जे काही पालक इथे आहे त्यांना माझी एकच विनंती आहे, जे मुलं आहे त्यांना तुम्ही एक मुक्त वातावरण द्या, त्यांना तुम्ही ते पुस्तकाचे याचे त्याचे भांड मध्ये बांधून ठेवू नका। फक्त पुस्तक वाचायच्या 90% पेक्षा जास्त नाही आले तर तुम्ही अभ्यासामध्ये कमी आहे, तुमचं नॉलेज चांगलं आहे नाही आहे असं हे सगळं मनात कधी घेऊ नका। बिकॉज नॉलेज यू कॅन गेट फ्रॉम एनी सोर्स, यू मे नॉट बी गेटिंग। आता काय झालेलं आहे, जे माणूस 90% घेतात 95% घेतात ते सक्सेसफुल असं आपण गृहित धरतो, तसं नाही आहे। की गो बाय वॉट एव्हर हॅज बीन डन बाय अवर प्रेडिसेसर ऑल द सक्सेसफुल पीपल, मोस्ट ऑफ देम यू विल नॉट यू विल फाइंड जास्तपेक्षा जास्त तुम्ही असं पाहणार की ते काय 90-95% घेणारे किंवा टॉप मध्ये येणारे लोक नव्हते। हे जे मोस्ट सक्सेसफुल लोक जे लाईफमध्ये आहे ते तो लोक आहे ज्यांना ज्या ज्या ठिकाणातून नॉलेज मिळालं ते नॉलेज त्याने योग्य वापर केले। दरम्यान आपल्या प्रास्ताविकातून दैनिक हितवादचे प्रतिनिधी सुनील देशपांडे यांनी या उपक्रमाची रूपरेषा प्रेक्षकांसमोर मांडली। वी आर स्टार्टेड अमरावती चंद्रपूर अँड वर्धा थ्री न्यू क्लब्स दिस इयर। नाउ द टोरा क्रिकेट क्लब एंटर्स इन दिस आवर सिटी एंड दिस इज आवर फर्स्ट प्रोग्राम एंड आई अश्योर यू we are arranging 4 to 5 programs in this year 2011-12. The programs like today's program is group dance competition, school level competition with 2 groups. नृत्य स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक जयश्री कापसे, नूतन धवणे, अभिलाषा यांनी केले। यावेळी नृत्य कलावंतांनी आकर्षक नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली।